दक्षिण भारतातील सर्वात मोठी माळेगाव यात्रेतील अफगाणी घोडा ठरला यात्रेकरूंसाठी आकर्षण. घोडा पाहण्यासाठी यात्रेकरूंची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा माळेगावमध्ये भरते. या यात्रेमधून भारतातून यात्रेकरू सहित पशु प्रदर्शनासाठी तसेच विक्रीसाठी घोडे, उंट, गाढव, कुत्रे, पोपट, मांजरी, कोंबडे विविध प्रकारचे प्राणी या यात्रेमध्ये दाखल होतात. पण यावर्षी भारतामध्ये एकमेव असा घोडा दाखल झाला आहे. त्या घोड्याची किंमत 1.5 कोटीला आहे. पण ही मागणी करून देखील व्यापाऱ्यांनी तो विकला नाही. त्याची प्रतिक्रिया घेतली असता ते हैदराबाद येथील असून त्या घोड्याचे व्यापारी नसून ते एक शौकीन आहेत. घोडा पाहण्यासाठी यात्रेकरूंनी मोठी गर्दी केलेली आहे. या यात्रेमध्ये आमदार, खासदार तसेच माजी मंत्री यांचे देखील घोडे प्रदर्शनामध्ये येत असतात. मालेगाव यात्रा में मैं 10 साल का था तब से आता हूँ. मेरा नाम अब्दुल्ला बिन तरीफ है. मैं हैदराबाद से आया हूँ और ये घोड़े जो है मैं 6-7 साल हो गए जब तब से लेके आता हूँ घोड़े मेरे पास. मैं तो 10 साल की उम्र से मालेगाँव यात्रा आता हूँ बस. तो आपको मालेगाँव यात्रा में क्या देखते थे जब छोटे थे? हम सिर्फ आते हैं घोड़ों के लिए, बस घोड़ों के शौकीन लोग हैं हम लोग. बस घोड़े आते हैं, घोड़े खरीद के ले जाते थे इधर से. अब हमारे पास कुछ 10 घोड़े हैं फार्म हाउस के ऊपर. अब हम लोग जो है 4 घोड़े लेके आए हैं इस टाइम पे यात्रा के लिए. जो है आके हम लोग आते हैं, सिर्फ हम लोग को सेल परचेस के लिए नहीं आते, सिर्फ शो के लिए लाते हैं यहाँ पे, शौक के लिए लाते हैं. और सबसे मेल मिलाप होता है, सब लोग आते हैं. मालेगाँव 6-7 साल हो गए. 6-7 साल में 2-3 साल से तो कोविड से बंद था, कोविड की तरफ से. अब फिर उसके बाद अब ये साल आए. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की दक्षिण भारतामधली सर्वात मोठी यात्रा जी भरती, इथं सर्व कल्चर तुम्हाला म्हणजे पारंपरिक पद्धतीतले जे काही असतात ते इथं तुम्हाला पाहायला भेटतील. या बाजारामध्ये गाढव, उंट, श्वान, अश्व हे सर्व प्राणी इथं तुम्हाला बघायला भेटतील. आणि गाई, बैल वगैरे सर्व प्राणी तुम्हाला इथं बघायला भेटतील. एकमेव भारतातली ही एकच अशी यात्रा आहे जिथं तुम्हाला सर्व प्रकारचे पाळीव प्राणी बघायला भेटतील. दुसरी गोष्ट म्हणजे इथं जे अश्व येतात ते अश्व प्रत्येक प्रजातीचे, सिंध असतात, मारवाड असतात, काठेवाड असतात, खेचर जातीचे असतात आणि ते छोटे पोनी पण असतात इथे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.